साक्षात देवाकडे बघतोय आपण, म्हणजे त्यांच्यामुळे आपण आहोत, महाराजांमुळे आपण आहोत की आज इंटरव्ह्यू आपण घेऊ शकतो किंवा आज ताट मांडीन उभं राहू शकतो, ते त्यांच्यामुळेच आहे. हे खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी ह्या भूमिका साकारल्या आहेत महाराजांच्या. सो आपली एक एक कलाकार म्हणून ती मोठी जबाबदारी आहे, तर कुठेच विशाल निकम दिसायला नको ही हा माझा खूप प्रयत्न असतो. आणि हो पुली मी प्रत्येक एक एक जसं काम करत चाललोय, एकेका प्रत्येक भूमिकेतून मी गोष्ट शिकतोय. माझं काय म्हणतो, आई कम्पॅरिझन नाहीच आहे कुठे. आई म्हणजे माझ्यासाठी मीच, म्हणजे माझं प्रत्येक गोष्ट, माझं प्रत्येक शेअरिंग आईबरोबर असतं. आणि एक तर आमचं भेटणं कमी होतं, सो ज्यावेळी भेटतो त्यावेळी मी पूर्ण वेळ तिच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा आपल्या तोंडावर येतं, किंबहुना जो कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आपोआपच आपल्या तोंडातून फक्त जयघोष एवढाच येतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. मग ते नाव एखाद्या सिनेमासाठी असेल, एखाद्या मालिकेसाठी असेल, किंबहुना ते नाव एखाद्या गाण्यासाठी सुद्धा असेल. आता बोलण्याची ही गरज म्हणजेच पुढच्याच आठवड्यामध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, आणि त्याच निमित्ताने एक गोड आणि सुंदर असं गाणं आपल्या भेटीला आलं आहे, ज्या गाण्यांनी कमीत कमी वेळामध्ये लाखो करोडोचा टप्पा क्रॉस केला आहे. यूट्यूबवर गाणं खरंच खूप दमदार पद्धतीने व्हायरल झालं आहे, इंस्टाग्रामवर सुद्धा हे गाणं खूप दमदार पद्धतीने व्हायरल झालं आहे, आणि ते गाणं म्हणजे आपल्या भेटीला आलेल्या शोभाचं नाव. आणि याच गाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्या अभिनेत्याने पार पाडली आहे तो अभिनेता माझ्यासोबत आहे, विशाल निकम माझ्यासोबत आहे. सगळ्यात विशाल कसा आहेस? मी मस्त. थँक्यू सो मच तुझं, थँक्यू सो मच लेट्स अप मीडियाचं. तुम्ही आज आलात, म्हणजे जसं तू बोललास त्या पद्धतीने गाणं व्हायरल झालेच आहे, लोक खूप प्रतिक्रिया देतात, खूप चांगला रिस्पॉन्स होतोय, शुभेच्छा येत आहेत. पण आता तुमच्या थ्रूही मला वाटतंय अजून अजून लोकांपर्यंत पोहोचेल. सो आता आपण कंटिन्यू करूयाच. सगळ्यात आधी खरंच खूप सुंदर दिसतोय. कौतुक म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही विशालचं इंस्टाग्राम बघतो तेव्हा तेव्हा मला विशालचे काही लोक असे मिळतात जे पौराणिक किंबहुना ऐतिहासिक भूमिकेसाठी साजेशी असे असतात. आणि जेव्हा आम्ही एक रील बघितला तुझा ज्याच्यामध्ये तू मेकअप करतोय, तुझा मेकअप होतोय, आणि पूर्णपणे 5 ते 10 मिनिटांनंतर तू महाराजांची पूर्ण वेशभूषा घेऊन आमच्या समोर येतोयस, सगळ्यात आधी काय सांगशील, कशी असते फिलिंग जेव्हा आपण तो पेहराव घेऊन स्वतःला आरशामध्ये बघतो तेव्हा? खरं तर मला एकंदरीत या जर्नीला आणि मला स्वतःला एक शब्द फक्त आठवतोय, म्हणजे मला बोलू वाटतो तो म्हणजे नशीबवान. मी नशीबवान आहे म्हणून महाराजांची भूमिका मी आता तिसऱ्यांदा करतोय. छत्रपती महाराजांची भूमिका करणं म्हणजे आणि परत ते रिपीट रिपीट होणं, आणि म्हणजे लोक ते लोकांना ते आवडतंय, आणि मी कुठेतरी 0.1% ते त्यात साजेस असं काहीतरी करू शकतोय म्हणून परत तिसऱ्यांदा हे काम करतोय. फिलिंग म्हणजे काय फिलिंग असेल, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देव, साक्षात देव मानतो आपण, आणि देवाची भूमिका करणं किंवा देवाच्या जवळपास कुठेतरी तसं तो पेहराव घेऊन स्वतःला बघणं म्हणजे मी स्वतःला कुठे त्यात दिसतच नाहीये. कारण हे नाव आणि हे सगळंच खूप 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 मोठे मोठी गोष्ट आहे किंवा मोठं व्यक्तिमत्व आहे, तर भारी फिलिंग आहे आणि एक वेगळी एनर्जी येते अंगामध्ये. आणि नॉर्मल विशाल म्हणजे सेटवरच्या गोष्टी अशा असतात की नॉर्मली मी आता गप्पा मारतो सगळ्यांशी आल्यानंतर, आणि आफ्टर गेटअप मी ज्यावेळी असतो त्यावेळी मी नसतोच, ते म्हणजे ऍज अन ऍक्टर म्हणून पण आपण मेहनत घेतो नो डाऊट. आणि वैयक्तिक राजांचा आणि महाराजांचं एवढं आपल्यावरती प्रभुत्व म्हणणं किंवा त्यांचं एवढं मोठं काम आहे ना की आपण ते आपोआप येतं, त्याला काहीतरी करावं लागत नाही. असं पण नसतं की बाबा दिग्दर्शकाला वगैरे सांगावं पण लागत नाही की तुला असं असं करायचं आहे. हा म्हणजे यावेळी तर असं झालं, कारण एक तर तो अनुभव होताच बऱ्याच गोष्टी, कारण खूप काळजीपूर्वक गोष्टी करणं गरजेचं, म्हणजे चालण्यापासून बोलण्यापासून हसण्यापासून सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात. तर होपफुली मी ते माझं मी बेस्ट देऊ शकलो आणि लोकांकडून तशा चांगल्या प्रतिक्रिया येतात. तर आमचं हे गाणं बिग हिट मीडिया प्रस्तुत शिवबाचं नाव आता गाजतंय, लोक पाहतायत आणि चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. आणि मला वाटतं की शिवजयंतीच्या दिवशी हे राज्याभिषेक सोहळ्या दिवशी अजून लोकांना ते प्रत्येक ठिकाणी वाजेल आणि लावडेल लोकांना. नाही मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतंय की जसं विशाल बोललाय की ही माझी तिसरी वेळ आहे महाराजांची भूमिका निभावताना, पण तेव्हा सुद्धा अंगावर काटा येतोच. म्हणजे एखाद्या कलाकाराचं ना हे नशिबच असतं की त्याला महाराजांची भूमिका साकारायला मिळणं, मग भले ते मालिकेमधून असू दे, एखाद्या चित्रपटामधून असू दे, किंबहुना आत्ताच्या या ट्रेंडिंग गाण्यामधून असेल. एक विशाल निकम म्हणून, एक महाराजांचा मावळा म्हणून आणि एक कलाकार म्हणून महाराजांच्या या भूमीकडे किंबहुना महाराजांच्या प्रतिमेकडे कशा पद्धतीने बघतो? साक्षात देवाकडे बघतोय आपण, म्हणजे त्यांच्यामुळे आपण आहोत,
महाराजांमुळे आपण आहोत की आज इंटरव्ह्यू आपण घेऊ शकतो किंवा आज ताट माने उभं राहू शकतो ते त्यांच्यामुळेच आहे. सो ती फिलिंग बोलण्यापत नाहीच आहे, ती खूप वेगळी आणि खूप मोठी आहे. आणि प्रत्येक जसं तुम्ही मला म्हणालात की तिसऱ्यांदा करतोय, पण ह्यावेळी तिसऱ्यांदा तेवढीच एनर्जी, तेवढ्याच त्या गोष्टी कशा येतात, एक तर म्युझिक प्रशांत दादांनी दिलंय, त्या गाण्याचे बोल त्या पद्धतीनं जसं शूट केलं अभिजित दादाने, आमचे डायरेक्टर किंवा संपूर्ण प्रोडक्शन आणि आमचे संपूर्ण कलाकार सगळ्यांनी, संपूर्ण टीम किंवा तो परफॉर्मन्स सगळ्या एकंदरीत केलाय ना, तो सगळा परफॉर्मन्स, गाणं आणि ती एनर्जी परत अजून एकदा वाईब्स अनदर लेवलला घेऊन जातात. सो एकंदरीत मला वाटतं टीम वर्क मॅटर करतं आणि सो त्या गोष्टी त्या दिसत आहेत गाण्यामध्ये. होपफुली तुम्ही ते गाणं पाहिलं असेल आणि सो मजा आली. नाही म्हणजे जसं बोला की टीमवर्क, एकंदरीत बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीसाठी टीमवर्क हे महत्वाचं असतं. मला मी त्याच प्रश्नाकडे येतोय, नवीन टीम आहे किंबहुना ह्याच्या, ह्या सगळ्या कलाकारांना आपण रील स्टार म्हणून ओळखतो, रील स्टार पेक्षा मला त्यांना इन्फ्लुएन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटर बोलायला आवडेल. कारण का प्रत्येक कलाकार, प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या जागेवर खरंच खूप सुंदर पद्धतीने आपल्या गाण्यामध्ये दिसतोय सुद्धा. गाण्याचं संगीत असू दे, संगीत दिग्दर्शकाने केलेली मेहनत आणि गायकेने आणि गायकाने केलेलं गाणं, काय सांगशील एकंदरीत त्या पूर्ण प्रोसेसबद्दल सुद्धा. हे प्रशांत दादाने जे गाणं लिहिलं, प्रशांत दादा आणि त्यांची जी संपूर्ण टीम म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये किंग आहे. सो माझी वैयक्तिक स्वतःची इच्छा होती यांच्याबरोबर गाणं करायची. सो आणि ती इच्छा माझ्या बर्थडेच्या दिवशी गाणं रिलीज झालं. सो ही एक वेगळी मला त्यांच्याकडून गिफ्ट होती. सो आणि बाकी टीमच्या बद्दल बोलायचं झालं तर इन्फ्लुएन्सर पेक्षा हे खूप चांगले आर्टिस्ट आहेत, खूप चांगले ऍक्टर आहेत. रितेश म्हणा, वैष्णवी म्हणा, विशाल म्हणा, बनी म्हणा किंवा नीक म्हणा, या सगळ्यांना, सगळ्यांवर प्रेम करणारे खूप लोक आहेत आणि त्यांच्या प्रत्येक, ते एक प्रत्येकाचे कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने पोर्ट्रे केले. सो या एवढ्या भारी, आणि मी वैयक्तिक त्यांचा फॅन आहे, त्यांच्या रील्स वगैरे बघत असतो किंवा त्यांच्या त्या परफॉर्मन्स बघत असतो, त्यातून खूप शिकण्यासारखं असतं. एकंदरीत आदर्श दादा आणि सोनालीचा जो आवाज आहे गाण्याला, ते एक वेगळ्या लेवलला घेऊन गेलाय. आणि सो टीमवर्क खूप महत्वाचं होतं आणि आमचे डायरेक्टर अनिल सर आणि अनुष्का म्हणा किंवा अविनाश सर, हे सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही एनडी स्टुडिओमध्ये शूट केले. सो असं नाही की एक अल्बम सॉन्ग शूट करतोय असं नव्हतंच कुठे, एक फिल्मचं गाणं शूट करतोय, एक फिल्म शूट करतोय, असाच लेवलला तो कॅनव्हास होता. आणि एनडी स्टुडिओ म्हणजे तिथले सेट, मी वैयक्तिक या गाण्यासाठी पहिल्यांदा तिकडे गेलो, मी याच्या आधी शूटसाठी गेलो नव्हतो. सो एकंदरीत ह्यूज लेवलला हे गाणं आणि सगळ्याच गोष्टी केल्या. सो अनुभव खूप भारी होता आणि होपफुली आम्ही आता परत अजून असं काहीतरी मोठं काहीतरी घेऊन लवकरच, म्हणजे आम्हाला बघायला सुद्धा आवडतं. कारण का जसं तू बोललास की भले मी तिसरी वेळ असू दे तर प्रेशर हा तेवढाच असतो, पण एक बोलायला काही हरकत नाही की प्रेक्षकांचं तेवढं प्रेम आहे, ज्याच्यामुळे आम्हाला विशाल निकम हा महाराजांच्या भूमिकेमध्ये आम्हाला बघायला आवडतोच. करून पुढचा प्रश्न याच आधारित आहे की जेव्हा विशाल निकम ह्याच्या आधी खूप भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत, खूप भूमिका त्यांनी साकारल्या आहेत आणि त्याच्यावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आहे, जेव्हा विशाल निकम महाराजांची वेश परिधान करतो, तो जिरे टोप, कवड्याची माळ वगैरे जेव्हा तो घालतो, तेव्हा एक अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट तो करायला टाळतो? टाळतो म्हणण्यापेक्षा मी स्वतः विशाल निकम आहे हे टाळतो. ते शूट करताना किंवा त्या परिधान केल्यानंतर मी विशाल निकमला विसरून जातो. मी विशाल नाहीये, एक महाराजांचा मावळा म्हणून आणि एक महाराजांची खूप मोठी जबाबदारी आहे. हे खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी ह्या भूमिका साकारल्या महाराजांच्या. सो आपली एक कलाकार म्हणून ती मोठी जबाबदारी आहे, तर कुठेच विशाल निकम दिसायला नको. ही हा माझा खूप प्रयत्न असतो आणि होपफुली मी प्रत्येक एक जसं काम करत चाललोय, एकेका प्रत्येक भूमिकेतून मी गोष्ट शिकतोय, बाबा ही गोष्ट करायला हवी, ही गोष्ट नाही करायला हवी. सो प्रत्येक एक्सपिरियन्स वाईज, प्रत्येक प्रोजेक्ट वाईज मला एक नाही का एक स्टेप अप झालोय. होपफुली अजून पुढच्या गोष्टी चांगल्या होतील. सो हा 100% आणि येस, मी विशाल निकम होणं तिथं टाळतो. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठेतरी जवळपास जाता येईल याचा प्रयत्न असतो. बरं, हे झालं सगळं महाराजांबद्दल आणि आपल्या गाण्याबद्दल. बरं, तर एक गोष्ट बोलायला आवडेल आम्हाला की आम्हाला ना मध्यंतरीच्या काळामध्ये ना खूप असा मिसअंडरस्टँडिंग झालेली. कारण का नवीन एक चित्रपट आपल्या भेटीला आला आहे शिवरायांचा छावा नावाचा, आणि त्याच दरम्यान किंबहुना त्याच्या आधी विशालचे ना खूप सारे पोस्ट आम्ही इंस्टाग्रामवर बघत होतो, तर असं समज होतं की हाच आहे का माणूस आम्हाला जो महाराजांच्या संभाजीबाईंच्या भूमिकेमध्ये बघायला मिळेल. पण जर ती भूमिका तुला पदरी आली तुझ्या, काय असेल ती फिलिंग? नो डाऊट छत्रपती संभाजी महाराज म्हणजे ते पण आपलं दैवतच आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे.
म्हणून मलाही खूप सारे मेसेजेस आणि खूप साऱ्या कमेंट्स किंवा अशा माझ्या ह्याच्यावरती आल्या होत्या. मी एक महाराजांवरतीच एक डॉक्युमेंटरी केली आहे, ती आता इन फ्युचर येईल. सो त्याचे काहीतरी हे होते आणि माझी फिल्म वेडात मराठे वीर दौडले साथ त्यामधले काहीतरी बीटीएस मधले मी टाकले होते. त्या गोष्टी त्यामुळे लोकांचं थोडं कन्फ्युजन झालं. मी सगळ्यांना सांगितलं की आणि क्लिअर झालंच लोकांना की तो मी नाहीये, पण नक्कीच इन फ्युचर मला छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेसाठी जी काय मेहनत करता येईल, जी काही म्हणू 100% मी 1000% मेहनत करून माझी शरीर यष्टी असो किंवा तो पेहराव असो तो ती त्यांचं बोलणं असो या प्रत्येक गोष्टीवरती मी काम करून मला ते करायला 100% आवडेल आणि कोणाला नाही आवडणार. सो मी तर नशिबानं समजेन की मी ती गोष्ट ती भूमिका सुद्धा करू शकतो. मला सुद्धा बघायला खरंच आवडेल. एक जाताता शेवटचा प्रश्न तुला विचारतो की विशाल निकम तर दरवेळेला आमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतच असतो, मग ते ऐतिहासिक भूमिका असू दे, मालिका असू दे, सिनेमा असू दे, यानंतर विशाल निकमचे नवीन कोणते प्रोजेक्ट आम्हाला बघायला मिळतील? मध्ये मी सस्पेन्स असला तरी आम्हाला थोडं करायला पाहिजे. मध्ये मी 6 महिन्यासाठी थांबलो एका प्रोजेक्टसाठी. मी बरेच प्रोजेक्ट येत होते घेत नव्हतो, कारण मी त्या प्रोजेक्टसाठी खूप कमिटमेंटने काम करत होतो, पण योगायोगाने किंवा बाय बॅड लक काही गोष्टी जमल्या नाहीत आणि ते प्रोजेक्ट पुढे गेले. ती येईलच, पण नो डाऊट वेडात मराठे वीर दौडले साथ लवकरच तुमच्या भेटीला येईल. त्याच्यानंतर एक महाराजांचीच भूमिका केलेलं एक डॉक्युमेंटरी आहे, खूप चांगल्या लेवलला शूट झाले, तेही लवकर येईल. आणि हे गाणं तर आलंच आहे आमचं, शिवबाचं नाव ते गाजतंय, ते सांगण्याची गरज नाही इतपत लोकांपर्यंत पोहोचले. आणि चौथं अजून एक प्रोजेक्ट आहे, डेली सोप म्हणा किंवा काहीतरी एक फिल्म असेल, अशा काहीतरी गोष्टी येत आहेत आणि मला वाटतं जास्त वेळ नाही लागणार. नेक्स्ट पुढच्या 8-9 दिवसामध्ये तुम्हाला ते समजेल आणि असाच काहीतरी लुक आहे त्याचा. त्यामुळे मी गेली 2 वर्ष स्वतःचा चेहरा बघितला नाही, आरशामध्ये बघितलेलं विदाऊट बियर्ड वगैरे बिग बॉसच्या वेळेस, त्याच्यानंतर मी याच लुक मध्ये आहो. म्हणजे त्यानंतर एक मालिका केली आई मायचं कवच, पण त्याच्यानंतर ऑलमोस्ट मी पाहिलंच नाही. पण चांगलं आहे की या लुक मध्ये लोकांना हे हा लुक आवडतं आणि यातून मला कामं मिळतात. किंवा असं सुद्धा होणार आहे जेव्हा पूर्ण क्लीन शेव असेल ना तेव्हा कोण विशाल निकम, पण नाही ते बिग बॉस मुळे एवढे इम्पॅक्ट पडले ना, सो लोकांनी एवढं प्रेम दिले ना मला की या लुक मध्ये सुद्धा लोक ओळखतात आणि म्हणतात ना तुझ्या डोळ्यावरून ओळखलं, तुझ्या चालण्यावरून ओळखलं. सो नो डाऊट माझ्या प्रेक्षकांशिवाय मी काहीच नाहीये, तर सो आहे मी त्यांच्यासाठी काहीतरी काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येतोच. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया जाता. आता विशाल निकमच्या इंस्टाग्रामवरून आम्हाला 100% असं बोलता नाही येणार, 50% आम्हाला विशाल निकम काय करतोय, कुठे जातो हे आम्हाला कळतच असतं. त्यातल्या त्यात विशाल निकम आणि त्याच्या आईचं एक गोड नातं आम्हाला बघायला मिळतं. काय सांगशील आई, आईची जागा विशाल निकमसाठी काय आहे? मी एक मालिका केली होती दखंत राजा ज्योतिबा, त्यावेळी राजा ज्योतिबा म्हणतात की ज्योतिबा एकच सांगतो आई नाही तर काय नाही. सो मला वाटतं तेच आहे माझ्यासाठी, माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मला वाटतं मी माझ्या गर्लफ्रेंडशी जेवढं जास्त वेळ बोलत नसेल तेवढं मी आईशी बोलतो, कारण काय गोष्टी घडामोडी तिचंही त्या गोष्टी मला सांगत असते. सो माझं काय म्हणतो आई कम्पॅरिझन नाहीच आहे कुठे. आई म्हणजे माझ्यासाठी मीच, म्हणजे माझं प्रत्येक गोष्ट माझं प्रत्येक शेअरिंग आई बरोबर असतं. आणि एक तर आमचं भेटणं कमी होतं, सो ज्यावेळी भेटतो त्यावेळी मी पूर्ण वेळ तिच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतो. आणि मा आय लव्ह यू. नाही खरंच खूप धन्यवाद. गाणं तर आपलं खरंच गाजत आहे, फक्त इंस्टाग्राम नाही तर आता मी येताना सुद्धा बघितलं युट्यूबवर 2,00,000 व्ह्यूज गेलेले आहेत. कमेंट सुद्धा खरंच खूप सुंदर कमेंट्स आहे, एकही डिसलाईक नाही आहे, सगळ्यात महत्वाचं. एक्झॅक्टली एकही डिसलाईक नाही आहे. त्यातल्या त्यात महाराजांवरचं असणारं प्रेम किंबहुना महाराजांबद्दलचा असणारा आदर हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेच, तोच आदर तुम्ही शिवाचं नाव या गाण्यात आमच्यासाठी घेऊन आलाय. पुन्हा एकदा विशाल खरंच खूप धन्यवाद हे गाणं घेऊन आल्यासाठी. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू लेट्स अप मीडिया, तुम्ही आलात आज इंटरव्ह्यू घेत आहे आणि आमचं गाणं अजून लोकांपर्यंत पोहोचवा. मी प्रेक्षकांना हीच विनंती करेन की तुम्ही गाणं पाहिलंच आहे, आता गाण्यांवरती आम्ही रील कॉम्पिटिशन ठेवलं आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, तर स्वतः जाऊन त्यावरती रील्स बनवा, आमच्याशी शेअर करा. अँड सेकंड थिंग महत्वाची गोष्ट अशी की हे अजून कोणी गाणं पाहिलं नसेल तर बिग हिट मीडियावर हेच युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जा. प्रत्येक कलाकाराने खूप मेहनतीने काम केलं, खूप चांगली कोरिओग्राफी आहे त्यामध्ये, नानूने कोरिओग्राफी केली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. सो तुम्हाला एका फिल्मचं फील येईल आणि साक्षात एक गाव महाराजांच्या महाराज आल्यानंतर एका गावाचं रूपांतर कसं एका स्वर्गामध्ये झालं असं एक वन लाईन स्टोरी आहे. सो प्लीज नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा एकदा तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.